ओ पकड़ 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 अरे पडली 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 गेली गेली अरे नहीं नहीं बोलले सर नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेजी अबाउट फिशिंग। आजचा व्हिडिओ एकदम धमाल आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप मोठे मोठे साइजचे मासे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे तर पकडलेच आहेत आणि त्यामध्ये रशीद भाईने एक 20 किलोचा कटला मासा पकडलाय आणि त्या पकडलेल्या 20 किलोच्या माशाची आपण एक जबरदस्त रेसिपी बनवली आहे। ओव्हरऑल आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ एंड पर्यंत बघा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राइब असाल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका। थँक्स अ लॉट। एवढं कडक आहे की आपले जे कॅमेरे आहेत ते सुद्धा गरम होते, त्यामुळे असं प्लास्टिक लावलंय मी। इला जेव्हा पूर आला असेल पाणी फार वरपर्यंत गेलं असेल ना ह्या पुलाच्या वरच्या का मोठ्या? बापरे एवढं उंच, इथे सगळं पाणी गेलं असेल माझ्यात। एकदम कडक ऊन आहे, जाम ऊन आहे आणि इकडे समोर आपण चार रॉड लावलेत आणि हा टेंट लावलाय, टेंट बरोबर रॉडच्या समोरच लावलाय आपण। तर आता इकडे सावलीमध्ये बसूया आणि जर रॉड वडला तर मग टेंटच्या बाहेर येऊया। सकाळपासून बाईट मिळत नव्हती आणि आता बाईट अशी मिळते, म्हणजे हे समोर जेवढे रॉड दिसत आहेत ना सगळ्यांना बाईट मिळते, याला चांगली बाईट मिळते, ते खाली दोन तीन रॉड लावलेत त्यांना चांगली बाईट मिळते। उचलून घ्या उचलून घ्या बघू शकता जे जी भाव मासा अडकलाय तिकडे, झाडी वगैरे पडली होती तर आपला महेश गेलाय काढायला। महेश गळ लागेल बर का? मासा गेलेला आहे, एक आटाय बघ अंदर होती ही बघू शकता तुम्ही। फायनली मासा सुटलाय, खूप आनंद झाला मला। काय मिरगल आहे, मिरगल मिरगल यावेळेस पण कटला नाहीये, यावेळेस पण मिरगल आहे। पहिली जी होती ती कानुशी होती, आता मिरगल आहे, मिरगल मिळाली। अरे 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 गई हो रे 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 चल गई। सुटला मासा होत रात करने में गया। हे रणजित दादा आहेत आणि हे आर्मी मध्ये, आज यांचा शेवटचा सुट्टीचा दिवस आहे, उद्या हे परत ड्युटी जॉईन करणार आहे। तर खास आपल्याला भेटायला इकडे आले, तेवढे उन्हामध्ये आले, तर थँक्यू रणजित दादा, म्हणजे तुमचं काम वगैरे सगळं बघून आवरून म्हणजे तुम्ही आम्हाला इथपर्यंत भेटायला। थँक्यू सो मच। सगळेजण आर्मीवाले पण तुमचे सगळेजण सबस्क्राइबर हा ना, आणि आर्मीवाल्यांसाठी तुम्हाला मी आधी पण सांगितलंय माझा स्पेशल रिस्पेक्ट वेगळाच आहे जरा। थँक्यू सो मच। रणजित दादांना बघा मासा मिळालाय। रणजित दादा कोणता मासा आहे, काय आयडिया? मासा आयडिया तर वाटायला लागली कटला, कटला वाटलेला जोरात। अच्छा फार इझिली येते तिसरा चौथा मासा सुटलाय पण कटला नव्हता, चिलापीच होती। चिलापीची ऍक्शन लगेच कळते जेव्हा ती आपण तिला रिट्रीव्ह करत असतो, ओढत असतो ना, इझिली येते पण आधी मध्ये हेडशेक देते अशी, हेडशेक देते अशी। तर सगळे मासे असं करत नाही, चिलापीचे एक विशिष्ट प्रकार असतो। बघा 9000 रॉड, 9 रुपयाचा पण मासा नाही। हा
माझी लाईन नाही ही कोणाची पकडली गेली अरे नाही पकडा आराम सर पडलेला मासा आला बघा कानस आहे कानस मिळाली आहे दोन्ही एक टाइम होणार नाही धागा फस क्या है ना तीन वाग फिर से मिर्गल बघा ही मिर्गल आहे जरा जवळ याचे जे काही दिसत नाही याचे जे स्केल्स आहे ना तुम्ही बघू शकता हे स्केल्स वरनं तुम्ही ओळखू शकता हा मासा आणि याचं तोंड पण फार वेगळं असतं आणि ह्या माशाचं वैशिष्ट्य असं आहे की हा मासा गांडुळावर सुद्धा म्हणजे लाईव्ह बेटवर सुद्धा हा मासा मिळतो कधी कधी आणि बाकी जे दुसरे मासे असतात रो वगैरे ते पण मिळतात पण ते फार क्वचित मिळतात कटला तर लाईव्ह बेटवर क्वचितच मिळालं असेल पण ही मिरगल गांडूळ किंवा दुसरं लाईव्ह बेट असं झिंगे त्याच्यावर सुद्धा मिळते खूप मस्त असायची मिरगल आहे आणि एशियामध्ये जे मेजर कार्प्स आहेत त्यामध्ये मिरगल तिसऱ्या नंबरवर आहे पहिला रोहू आहे दुसरा कटला आहे आणि ही तिसरी मिरगल आहे ही कानस आहे आणि हा म्हणजे आपल्या नेटिव्ह स्पीशीजमधली मध्ये हा खूप वर्षांपासून म्हणजे हाच मासा जो आहे जास्त करून इकडे टिकला आहे हा नेटिव्ह स्पीशीजमध्ये येतो इंडियाच्या याला काल बाऊस पण म्हणतात म्हणजे रोहू व्हरायटीचाच हा मासा आहे कार्प व्हरायटीचाच मासा आहे आणि हा बिटक्या आहे बिटक्या तर तुम्ही आधी बघितलाच असेल आरडी म्हणतात का नेटिव्ह स्पीशीज मध्येच येतो हा खूप आणि चढणीच्या वेळेस हे मासे तुम्हाला खूप बघायला मिळतील आणि ही तांबर बघा तांबर बघा लहानपणी कशी दिसते हिच्यात आणि कानसमध्ये फरक समजून येत नाही जेव्हा ही लहान असते तेव्हा तांबर आणि कानस एकसारखी दिसते पण मोठी झाल्यावर हिच्या स्केल्सवरनं तुम्ही ओळखू शकताय तांबर आहे म्हणून ही बाकी इतर सगळे फीचर्स जे आहेत ते सेम कानसारखेच आहेत आणि हे मोस्टली सकर्समध्ये येतात त्यांचं तोंड खाली असतं हे दगडाला चिटकलेली ॲल्गी वगैरे असतात ना ते जास्त करून खातात. नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलोय तुमच्यासाठी खूपच मजेदार ऍप ज्याचं नाव आहे रमी सर्कल. हा एक खूपच सेफ आणि सिक्युअर गेमिंग ऍप आहे ज्याचे 1 करोडहून अधिक ऍक्टिव्ह युजर्स आहेत जिथे तुम्ही खेळू शकताय रमी आणि जिंकू शकताय भरपूर पैसे आणि त्याचसोबत खेळू शकताय भरपूर गेम्स तेही विदाऊट चार्जेस. याचं वैशिष्ट्य म्हणजे जिंकलेली रक्कम तुम्ही त्वरित तुमच्या अकाउंटवर घेऊ शकताय आणि एटीएम क्रेडिट डेबिट कशावरही तुम्ही याच्यावर पैसे डिपॉझिट करू शकताय आणि तुमच्या पहिल्या डिपॉझिटवर तुम्हाला मिळेल ₹2000 बोनस. रमी सर्कलवर रमी खेळणं फारच सोपं आहे मित्रांनो, कारण हे ऍप मोबाईलवर फारच स्मूथ चालतं. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तिकडे जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकताय आणि खेळू शकताय रमी आणि जिंकू शकताय भरपूर पैसे. मित्रांनो, ह्या खेळाची लत लागू शकते आणि याच्यामध्ये वित्तीय जोखीम समाविष्ट आहे, त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवर खेळा. अरे कालपासून प्रयत्न करत होते कलीम भाई आणि आम्ही आणि त्यानंतर आज म्हणजे किती काय टाइम झाला, 4 वाजले काल सकाळपासून ट्राय करत आणि आज 4 वाजता कटला मासा हुक झालाय आणि कलीम भाईचं स्वप्न पूर्ण झालंय. हो कलीम भाईंना आणि कसं लग रहा कलीम? बहुत बढिया. जरा जोर से बोले तो चलेगा, अभी आवाज नहीं निकली. नहीं, सारा जोर अभी मछली निकलने में लग रहा है. पकडलेल्या मोठ्या कटल्याचा जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही कलीम भाईंच्या चॅनलवर बघू शकताय, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. आणि आता वळूया कुकिंगकडे. तर शदबने ना आपल्यासाठी म्हणजे आजची जी रेसिपी आपल्याला बनवायची कटल्याची मोठ्या कटल्याची रोस्टेड कटल्याची तर त्यासाठी स्पेशल जाळी बनवून आणली आहे शदबने. शदबने बाकी सगळं जे साहित्य लागतं आपल्याला म्हणजे कोळसा विळसा मसाला सगळं तो घेऊन आला आहे आणि ही जाळी आहे बघा. मावा
दुसरी साइड घेतो आता लीडिंगला. एक नंबर बोनलेस निघाला ना. असे आपल्याला पूर्ण माशाचे बोनलेस पीस कट करून घ्यायचे आणि ते आपल्याला रोस्ट करायचे. आणि हा तो माशाचा पीस आहे बघा मी कट केलेला बोनलेस. आणि तिकडे संतोष बघा राहिलेला जो पीस आहे दुसऱ्या साईडचा तो संतोष कुक नाही सॉरी कट करतोय. संतोष म्हणजे कोल्हापुरी फिशिंग अँड कुकिंग त्याचा सुद्धा चॅनल आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. खूपच भारी व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मासा पूर्णपणे रोस्ट झालाय आणि त्यांना सांगायच्या अगोदरच ह्या लोकांनी खायला सुरुवात केली. बघा बघा खायला सुरुवात होते. तुम्ही काय करत होता इकडे शेतात काम करत होते ना. आता खाऊन सांगा जरा कसं म्हणजे त्यांचं शेत आहे ना. त्यांच्या शेतातच आपण कुकिंग केली आहे. अतिशय अप्रतिम टेस्ट आहे. वा वा छान. खरं ओपिनियन आहे. एक नंबर. एक एकदम टेस्टी आहे. टेस्टी आहे ना. बोनलेस काटे वगैरे लागतात. बोनलेस कट केलं तर काटे लागले काही नाही. काटे नाही. काटे नाही लागले. मावला तर दोन पीस केले होते ना. ठीक आहे. तर मित्रांनो मासा होण्याच्या अगोदरच सगळ्यांनी खायला सुरुवात केली आहे. म्हणजे जसा जसा मासा तयार होतोय म्हणजे शिजतोय किंवा रोस्ट होतोय त्याची वरची लेअर हे सगळे लोक न थांबता खात आहेत. एक प्रकारे ते चांगलं सुद्धा कारण की मासा फार जाड आहे. त्याला कुक व्हायला बराच वेळ लागतोय आणि जसं जसं कुक होत आहे सगळेजण एन्जॉय करताय. मला पण फार बरं वाटतंय. आता मी तुम्हाला दाखवतो त्या 20 किलोच्या माशाचं शेवटी काय झालं. तुम्ही बघून नक्की हैरान होणार आहे. चला दाखवतो जरा इकडे इथे दाखव ना. हे बघा आता 20 किलोच्या मासाचं माशातलं फक्त 20 ग्रॅम असा मासा कधी खाल्ला नाही ना. परत मिळतो की नाही माहित नाही. आता कवा येतं दर्शन आम्हाला घडतं आणि परत मासा खायला मिळतोय. मेन म्हणजे आम्हाला सुट्टी अशी मिळाली पाहिजे यांच्या सुट्टी. एक नंबर योग भाऊ. तर 20 किलोच्या माशाचं फक्त 100 ग्रॅम मास राहिलेलं. मास नाही आहे ते पण ऍक्च्युली थोडेसे काटे आहेत मला वाटतं आणि थोडीशी स्किन जी आहे ती चिटकून बसली आहे. तर पूर्ण मासा असा मस्तपैकी फस्त केला आहे सगळ्यांनी आणि सगळ्यांना आवडलाय. आवडलाय ना इकडे आवडलाय. ओके ओके विचार. तर मित्रांनो 20 किलोचा कटला मिळाला आणि त्या कटल्याची आपण कुकिंग पण केली. खूप धमाल केली. खूपच जबरदस्त रेसिपी बनवली त्याची आणि त्यामध्ये सर्वात मोठी हेल्प म्हणजे आपल्या शद्दाबची. शद्दाबचं पण चॅनल आहे. शद्दाबच्या चॅनलचं नाव आहे क्रेझी फिशर शद्दाब. बरोबर ना. क्रेझी फिशर शद्दाब त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. आणि इकडे आहेत आपले आर्मी फॅन मेजर रणजित गायकवाड. सुट्ट्यांमध्ये इकडे आलेत आणि त्यांनी म्हणजे कसा बसा आमचा कॉन्टॅक्ट झाला. आणि मी खरं सांगतो मी कोणाचाच फोन उचलत नाही. त्यांचा फोन उचलला आणि खूप भारी काम केलं मी ॲक्च्युली त्यांचा फोन करून. आणि त्यांच्यासोबत इतकं एन्जॉय केलं मी. इतक्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि त्यांनी इतका सपोर्ट केला ह्या ट्रीपमध्ये. थँक्यू रणजित दादा. थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम राहू द्या. आणि आर्मीवाल्यांसाठी आपलं स्पेशल प्रेम आहे. त्यांचा रिस्पेक्ट जो आहे तो सर्वात वरती आहे आपल्यासाठी. आणि आपले विकास कांबळे दादा आहेत
हॉटेलमध्ये काम होतं, काम सोडून आपल्या कुकिंगच्या मागे पडले होते, एवढी हेल्प केली त्यांनी कोळसा जाण्यात आणि कुकिंग करण्यामध्ये. थँक्यू विकास दादा, थँक्स अ लॉट. फिश कसं वाटतं? पापड कसं वाटतं तुम्हाला? फिशची कुरडई खात तुम्ही मला फक्त एवढं करून दाखा. इधर अपन मछली पकड़ने आए क्या? ये हम गल लगा के मछली पकड़ने वाले हैं. समझ सके तुमको? समझ सके नहीं तुमको? तुमको समझता क्या नहीं? समझता है. समझता है. चलो स्टार्ट. जानी, तुम्हारे हैसियत के मछली पकड़ने वाले रोज हमारी कोठी पे सुबह सलाम ठोकने आते हैं. हम अभी मछली पकड़ेंगे. हम कुटुन कुटुन.